आज आपण मिडियन इन डिस्क्रिट सिरीज खंडित पदमालेमध्ये मिडियन कसे शोधून काढले जातो ते आज आपण तर मध्ये बघतो आपण की जेव्हा आपल्याला मिडियन शोधून काढायचा असतो आपल्याला डिस्क्रिट सिरीजमध्ये त्यामध्ये पहिली जी स्टेप असेल तुमची दिलेल्या पद पदसंख्येच्या सहाय्याने संचही वारंवारिता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी शोधून काढणे सेकंड स्टेप जी आहे एकूण पदसंख्या शोधून काढणे त्यानंतर थर्ड जे स्टेप आहे सूत्राच्या सहाय्याने पद शोधून काढणे मग आपल्याला पद शोधून काढायचं आहे मग त्याकरिता आपल्याला मिडियमचा जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे तो मिडीयमचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावाचा आहे तर इथे बघतो आपण कुठला आपला डिस्क्रिट सिरीज असल्यामुळे आपण डिस्क्रिट सिरीजचं मिडियमचा फॉर्मुला कुठला आहे तो आपण लक्षात घेऊ आणि त्या सूत्रानुसार आपण पदसंख्या शोधून काढू मग त्याकरिता तुम्हाला जे काय सूत्र दिलेलं आहे तो आहे मिडियन एम इक्वल टू द साईज ऑफ एन प्लस वन अपॉन टूथ ॲटम आणि त्यानंतर पदसंख्या शोधून काढल्यानंतर शेवटची जी स्टेप असेल तुमची आलेली संख्या ज्या संचही वारंवारतेच्या अंतर्गत येत असेल तिचे पदमूल्य म्हणजे एम मध्य का मिडियन होय मग बघितलं की जेव्हा आपल्याला डिस्क्रीट सिरीजमध्ये मिडियन शोधून काढावा लागतो आपल्याला त्याकरिता कुठले स्टेप्स आहेत तर आपण ते चार स्टेप्स बघितलं आहे प्रथम बघतो आपण जे काही तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली असते त्या फ्रिक्वेन्सीचा आपल्याला कम्युनिटी फ्रिक्वेन्सी म्हणजे सी एफ तयार करावा लागतो त्यानंतर सी एफ तयार केल्यानंतर जे काय तुम्हाला फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिली आहे त्या सर्व फ्रिक्वेन्सी आपण काय करू बेरीज करू आणि एनची व्हॅल्यू आपण शोधून काढू आणि त्यानंतर मग मिडियमचा फॉर्म्युला आपण यूज करू यामध्ये मिडियम इज इक्वल टू द साईज ऑफ एन प्लस वन अपॉन टूथ ॲटम या या सूत्रानुसार आपण पद शोधून काढू आणि जी काय पदं येत असेल जी काय संख्या येत असेल ती संख्या काय करतो नंतर आपण फ्रिक्वेन्सी सी एफ आपण काढलेला आहोत त्या सी मध्ये कुठल्याही सी मध्ये ते संख्या अंतर्भूत आहे ते आपण शोधून काढतो आणि ज्या शेपमध्ये सूत्रानुसार काढलेली जी संख्या जी असेल ती संख्या ज्या शेपमध्ये अंतर्भूत अंतर्भूत होतो तिचं मेजर म्हणजेच काय असेल मध्य का मिडियन असेल ठीक आहे तर आपण एक उदाहरण बघूया आणि त्या उदाहरणाद्वारे मीडियन कसं शोधून काढला जातो त्या कॅल्क्युलेशन कसं केला जातो ते, के ते आपण अभ्यासूया एक सिम्पल प्रॉब्लेम घेऊ आपण कॅल्क्युलेट median फ्रॉम द following डेटा आपल्याला डेटा डेटा दिलेला दे आहे मेजर आणि फ्रिक्वेन्सी मेजर बघतो मेजरमध्ये आपल्याला सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन अँड ट्वेल्व असं आपल्याला मेजर दिलेला आहे त्यानंतर त्या मेजरचं आपल्याला काय फ्रिक्वेन्सी दिलेली आहे बघतो आपण पहिला जो तुमचा मेजर होतं सिक्स त्याचं तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे फाईव्ह सेकंड मेजर दिला आपल्याला सेवन त्याचं तुम्हाला फ्रिक्वेन्सी आहे एट नेक्स्ट मेजर आहे एट त्याची फ्रिक्वेन्सी टेन नेक्स्ट मेजर आहे नाईन त्याची फ्रिक्वेन्सी आहे ट्वेल नेक्स्ट मेजर टेन त्याची फ्रिक्वेन्सी आहे सेवन नेक्स्ट मेजर आहे एलेवन त्याची फ्रिक्वेन्सी आहे सिक्स आणि शेवटी तुम्हाला दिलेला आहे मेजर ट्वेल्व आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलेला तुम्हाला फोर या दिलेल्या डेटावरून आपल्याला काय शोधून काढायचं आहे मिडियम शोधून काढायचा आहे त्यामुळे आपण काय करू प्रथम मिडियम शोधून काढू तर मिडियम शोधून काढत असताना बघतो आपण जे तुम्हाला डेटा दिला असेल ते डेटा काय करू आपण प्रथम उभ्यामध्ये मान्य करून घ्यायचं ठीक आहे बघतो आपण की आपला जे डेटा दिलेला आहे कसं आडव्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे आपण ती माहिती काय करू आपण उभ्यामध्ये मान्य करूया सोल्युशन कॅल्क्युलेशन ऑफ मीडियन दिलेलं दिलेलं जे काय तुमचा डेटा असेल ते काय करू आपण उभ्यामध्ये मान्य करू आपल्याला मेजर आणि फ्रिक्वेन्सी दिलेला आहे त्यामुळे आपण दोन कॉलम तयार करूया फर्स्ट कॉलमला आपण मेजर आणि दुसऱ्या कॉलमला आपण फ्रिक्वेन्सी फर्स्ट कॉलम मेजर एम आणि सेकंड कलम असेल तुमचं फ्रिक्वेन्सी जे तुम्हाला डेटा दिला आहे ते डेटा लिहून घ्यायचं बघतो आपण इथे तुम्हाला कसं चढता क्रमांक दिलेला आहे सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व त्यामुळे आपण तसंच ते लिहून घेऊया सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल् आपण मेजर लिहून घेतलं त्यानंतर त्या मेजरचं तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्यामुळे आपण त्या त्या मेजरची फ्रिक्वेन्सी त्या त्या मेजरसमोर आपण ते लिहून घेऊया मग बघतो आपण ते सिक्स सिक्सचं मेजर फ्रिक्वेन्सी दिलं आहे तुम्हाला फाईव्ह सेवनचं फ्रिक्वेन्सी दिला आहे तुम्हाला एट एटचं फ्रिक्वेन्सी दिलं तुम्हाला टेन नाईनचं दिलं आहे तुम्हाला ट्वेल टेनचं दिलं आहे सेवन चे दिला आहे सिक्स आणि ट्वेल्वच्या दिला आहे फोर ठीक आहे आपण मेजर आणि फ्रिक्वेन्सी आपण काय घेतला लिहून घेतला आपण या अगोदर अभ्यासाला वापर की की जेव्हा आपल्याला डिस्क्रिप्ट सिरीजमध्ये आपल्याला मिडियम शोधून काढायचा असतो त्यावेळेस कुठले स्टेप्स असतात तर फर्स्ट स्टेप बघतो आपण की दिलेल्या पदसंख्येच्या सहाय्याने संचयी वारंवारिता कम्युनिटी फ्रिक्वेन्सी त्याला आपण सेप म्हणतो शोधून काढणे मग फर्स्ट स्टेप कुठली असेल तुमची की जे काय तुम्हाला डेटा असेल तर डेटा आपण काय करतो लिहून घेतो उभ्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी शोधून काढायची त्यामुळे काय करू आपण की एक कॉलम तयार करून घेऊ त्या कॉलमला नाव देऊ आपण सी एफ सी एफ म्हणजेच काय कम्युनिटी फ्रिक्वेन्सी संचयी वारंवारित आहे कारण की आपल्याला जे काय तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली असते पदसंख्या दिली असते त्या पदसंख्येच्या सहाय्याने तुम्हाला काय फ्रिक्वेन्सी संचयी वारंवार तुम्हाला काढावं लागतो त्यामुळे प्रथम आपण काय करू सी एफ करिता एक कॉलम तयार करून घेऊया आणि सी एफ कॅल्क्युलेट करून घेऊया शोधून काढूया मग सी एफ कसे शोधून काढतात तर बघतो आपण फर्स्ट जी फ्रिक्वेन्सी तुम्हाल दिले तुम्हाला दिलेली असेल सुरुवातीची ती जशीच्या तशी फर्स्ट उदाहरण असल्यामुळे आपण तुम्हाला एक्सप्लेन सांगतो त्याचं सीएफ आपल्याला इथे सीएफ कॅल्क्युलेट करायचं आहे शोधून काढावायचा आहे त्यामुळे आपण सीएफ शोधून काढूया प्रथम काय करायचं की तुम्हाला सुरुवातीला जे काय फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिली असेल ती फ्रिक्वेन्सी जशीच्या तशी लिहून घ्यायचं जसं या उदाहरण दिलं तुम्हाला फायव्ह फ्रिक्वेन्सी तर आपण फायव्ह लिहिलं की झालं याचं सीएफ त्यानंतर सेकंडकरिता आपल्याला सी एफ काढावायचं असते त्यावेळेस काय करतो आपण पहिल्याची सी एफ प्लस दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी मग काय होणार पहिल्याची सी एफ म्हणजे फाईव्ह प्लस सेकंडची फ्रिक्वेन्सी या दोघांची बेरीज फायू प्लस एट थर्टीन त्यानंतर सेकंडची सी एफ प्लस थर्डचं फ्रिक्वेन्सी म्हणजे काय थर्टीन प्लस टेन काय होणार थर्टीन प्लस टेन ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री त्यानंतर थर्डचं सी एफ आणि फोर्थचं फ्रिक्वेन्सी त्यामुळे कोण ट्वेंटी थ्री प्लस टुवेल् ट्वेंटी थ्री प्लस टुवेल किती येतो थर्टी फाईव्ह त्यानंतर नेक्स्ट सी एफ घेऊ आपण थर्टी फाईव्ह प्लस ही फ्रिक्वेन्सी सेवन म्हणजेच काय थर्टी फाईव्ह प्लस सेवन फोर्टी टू फोर्टी टू त्यानंतर फोर्टी टू प्लस फ्रिक्वेन्सी किती तुम्हाला दिलं आहे सिक्स सिक्स त्यामुळे फोर्टी टू प्लस सिक्स म्हणजे किती फोर्टी एट आणि सेफ्टी तुम्हाला दिलेला आहे फोर्टी एट सी ए प्लस त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे फोर म्हणजे फोर्टी एट प्लस फोर किती झालं फिफ्टी टू अशा पद्धतीने काय करायचं आहे सेफ कम्युनिटी फ्रिक्वेन्सी तुम्हाला शोधून आहे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी संच वारंवारिता म्हणजे काय की फ्रिक्वेन्सी जी असते तुमची ते कसं होते त्याच्यामध्ये ते जमा होत गेलेले संचे संचय होत गेलेला गे आहे त्यामुळे बघतो आपण इथे की फिफ्टी टू जे तुमचं दिसतोय फिफ्टी टू मध्ये हे सर्व फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत फिफ्टी टू मध्ये जसं थर्टीन मध्ये बघतो आपण थर्टीन मध्ये काय तुमचं एट आणि फाईव्ह हे दोन फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत त्यामुळे आपण याला म्हटला जातो कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी त्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेप म्हटलेला आहे एकूण पदसंख्या शोधून काढणे मग एकूण पदसंख्या शोधून काढायचं आपल्याला तर काय करतो आपण जे काय तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली असेल त्या सर्व सर्व फ्रिक्वेन्सी काय करतो आपण बेरीज करतो म्हणजेच जे तुम्हाला फ्रिक्वेन्सी एप दिलेला आहे तुम्हाला या सर्व पदांची काय करतो बेरीज करतो आणि त्या बेरीजला आपण म्हणतो एन बेरीज जर केलो आपण याची तर बेरीज किती आला पाहिजे फिफ्टी टू ची आला पाहिजे कारण की आपण सी एफ च शेवटची संख्या किती आहे तुमची फिफ्टी टू त्यामुळे या फ्रिक्वेन्सीची आपण टोटल जर केली फाईव्ह प्लस एट प्लस टेन प्लस ट्वेल्व प्लस सेवन प्लस सिक्स प्लस फोर तर त्याची बेरीज किती आला पाहिजे फिफ्टी टू करून बघा बेरीज आणि सांगा तर बघतो आपण की इथे आपण सी एफ शोधून काढलं आणि त्यानंतर एन जीओल शोधून काढलं त्यानंतर आपल्याला मिडियमचा फॉर्म्युला डिस्क्रिप्शनमध्ये जे दिलेला आपल्याला तो आपल्याला यूज करावाचा आहे त्याकरिता फॉर्म्युला दिला आपल्याला एम इजिकल टू द साईज ऑफ एन प्लस वन अपॉन टूथ ऍटम त्यामुळे आपण मिडियमचा फॉर्म्युला आपण यूज करूया बघतो आपण की इक्वल टू द साईज ऑफ एन प्लस वन अपॉन टूथ म्हणजे आपल्याला इथे एनसीएल आपल्याला ठेवायचे आहे त्यामुळे आपल्याला एनसीओल किती मिळाले आहे फिफ्टी टू त्यामुळे त्यामुळे आपण तिथे एनसीओल ठेवून घेऊ द साईज ऑफ एनसीओल दिले आपल्याला फिफ्टी टू प्लस वन अपॉन टूथम त्यानंतर नेक्स्ट स्टेप फिफ्टी टू प्लस वन यांची आपण बेरीज करून घेऊया आपल्याला मिळेल द साईज ऑफ फिफ्टी थ्री अपॉन टूथ ॲटम आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल तुमची की फिफ्टी थ्री अपॉन टू या दोघांचं काय करायचं तुम्हाला भाकार करायचा आहे तर द साईज ऑफ फिफ्टी थ्री अपॉइंट टू या दोघांचं काय करायचं आपल्याला भाकार करून घ्या तुम्हाला मिळेल संख्या किती येतो फिफ्टी थ्री अपॉइंट टू ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह त्यामुळे द साईज ऑफ ट्वेंटी सिक्स पॉइंट फाईव आयटम कुठली संख्या मिळाली आपल्याला ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह ठीक आहे त्यामुळे आपली चौथी जी स्टेप आहे काय म्हटलं आहे की जी काय आपल्याला पदसंख्या जी काय प संख्या मिळतो आपल्याला ती संख्या कुठल्या सी एफमध्ये अंतर्भूत आहे ते आपल्याला बघावंचं आहे आणि त्यानंतर ज्या सी एफमध्ये ती ट्वेंटी ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह ही संख्या अंतर्भूत आहे तिचं मेजर म्हणजेच काय असेल मीडियन असेल त्यामुळे बघतो आपण की मिडियमचा जो फॉर्म्युलानुसार आपण द साईज ऑफ ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह म्हणजे तुम्हाला ट्वेंटी सिक्स पॉइंट फिफ्थी मिळालेले आहे त्यानंतर ही जी संख्या जी आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह ही कुठल्या सी एफ मध्ये अंतर्भूत आहे मग बघतो आपण की पहिलं तुम्हाला सी एफ दिलेला फाईव्ह फाईव्ह पेक्षा ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह मोठी आहे मग याच्यामध्ये येणार का या पाचच्या अंतर्गत येणार का नाही मग सेकंड घेतो आपण थर्टीन थर्टीन पेक्षा सुद्धा का दिसतो आपल्याला ट्वेंटी सिक्स ही मोठी आहे त्यामुळे तेरामध्ये सव्वीस संख्या येणार नाही त्यानंतर बघतो आपण तेवीस संख्येत तुम्हाला सेप दिलेली आहे याच्या जर तुलना केलं आपण तरी तुमची ट्वेंटी तुण का ही काय मोठी आहे त्यामुळे तेवीस या संख्येमध्ये ते येणार नाही त्यानंतर पस्तीस दिले आहे तुम्हाला आता पस्तीसपेक्षा ट्वेंटी ही काय दिसतो आपल्याला तुम्हाला लहान दिसतो त्यामुळे ते पस्तीस या संख्येमध्ये ते अंतर्भूत होतो ठीक आहे त्यामुळे बघू आपण म्हणूया की जे तुम्हाला ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह एटम जे मिळालेलं ते कुठल्या शेफमध्ये अंतर्भूत होतो या थर्टी फाईव्ह मध्ये कारण की सी एफ ही काय ट्वेंटी सिक्स पेक्षा लहान असायला नको कारण की लहान जर असेल तर त्या लहान संख्येमध्ये मोठी संख्या अंतर्भूत राहू शकणार नाही त्यामुळे बघतो आपण की थर्ट, थर्टी थर्टी फाईव्ह जी सी एफ आहे या सी एफमध्ये तुमची ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह ही संख्या अंतर्भूत आहे त्यामुळे आपण बघतो आपण की याचे जे मेजर जे असेल मग मेजर कुठला आहे एम नाईन आहे त्यामुळे नाईन का असेल मिडियन असेल त्यामुळे द साईज ऑफ ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह ॲटम लाईज इन सी एफ लाईज इन सी एफ आता कुठल्या शेफमध्ये अंतर्भत होतो बघतो आपण की थर्टी फाईव्ह त्यामुळे लाईज इन सी एफ थर्टी फाईव देअर फॉर मीडियन इज इक्वल टू मग बघतो आपण किती आहे थर्टी फाईव्ह तुमचं जे सी एफ आहे त्याचं मेजर किती आहे नाही देअर फॉर मीडियन इज नाईन आणि हे असेल तुमचं दिलेल्या उदाहरणाचं मीडियन तर बघतो आपण या डिस्क्रिट सीजमध्ये अशा पद्धतीने मिढियनची व्हॅल्यू शोधून काढली जातो